सफाई करून नागरिकांना स्वच्छता अभियानाचे महत्व पटवून दिले. भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देत लोणंद नगर पंचायती मार्फत अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी हातात खराटे घमेले घेऊन स्वच्छता अभियानास प्रारंभ केला. यावेळी नगर पंचायतीचे कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि सफाई कर्मचारी यांनी एकत्र येऊन लोणंद नगर पंचायत स्वच्छ करण्याचा विडा उचलला. या अभियानात नगराध्यक्षा स्नेहलता शेळके पाटील, उपनगराध्यक्ष लक्ष्मणतात्या शेळके पाटील, विरोधी पक्षनेते राजू शेख डोईफुडे, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे आणि नगरसेवक नगरसेविका सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देत आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छता अभियान राबवण्याचे काम हाती घेतलेले आहे. त्यानुसार आम्ही लोणंद नगरीमध्ये स्वच्छता अभियान राबवत आहोत. त्या कार्यक्रमाला उपस्थित शिवसाहेब, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक आणि नगरसेविका आणि सर्व विभागाचे कर्मचारी आणि विभाग प्रमुख त्यामध्ये सहभागी झालेले. आमच्या लोणंदमध्ये अगोदर स्वच्छता हे पहिल्यापासून आहेच, पण त्या स्वच्छता अभियानामुळे आणखी त्याच्यामध्ये भर पडलेली आहे. लोणंदमध्ये आम्ही कुठलेही कचरा, आरोग्य आम्ही कुठलेही धोकादायक असे दिसून देणार नाही आणि स्वच्छ आणि सुंदर आम्ही लोणंद एक थोड्याच दिवसामध्ये करू शकतो एवढेच मी बोलू इच्छिते. जय हिंद जय महाराज. आज इथे स्वच्छता अभियान सर्व नगर पंचायतच्या सर्व पदाधिकारी व आमचे लोणंद पोलीस स्टेशनचे एपी आहे सोमनाथ लांडे साहेब यांनी सर्वांनी उपस्थित असून स्वच्छता अभियानाची सुरुवात तरी केली. इथून पुढे आमचं तेवढंच कर्तव्य राहील की इथून पुढे सगळं लोणंद आमचं स्वच्छ आणि सुंदर दिसलं पाहिजे, यासाठी आम्ही अथक प्रयत्न करू आणि सर्वांना ह्या गोष्टीची कल्पना देऊ की आपल्यापासून सुरुवात करा म्हणजे सगळं लोणंद स्वच्छ होईल. म्हणून आम्ही आज आमच्यापासूनच सुरुवात केली आणि दाखवून दिले की इथून पुढेही आम्ही असंच सहकार्य सर्व लोणंदकर नागरिकांना पण करू आणि जेणेकरून जेवढं ठेवता येईल लोणंद तेवढं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करू. महाराष्ट्र शासनातर्फे स्वच्छता हीच सेवा हे उपक्रम आपण सप्टेंबर महिन्यात राबवतोय. 2 ऑक्टोबरला माननीय मुख्यमंत्री हे अख्ख महाराष्ट्र ODF घोषित करणार आहेत. स्वच्छतेची सप्तपदी म्हणून आपलं जे प्रोग्राम लॉन्च केला आहे माननीय CM सरांनी, त्या अंतर्गत आपण सगळी कामं हाती घेतली आहेत. आधीपासून पण आपलं जे लोणंद शहर जे आहे स्वच्छतेसाठी ते खूप फेमस आहे, खूप मशहूर आहे. लोक पण खूप चांगल्या प्रकारे काम करता आहेत. माझी पण लोकांना हीच विनंती आहे की त्यांनी पण आमच्या हे जे आपण उपक्रम करतोय त्यात त्यांनी एक सहभाग नोंदवावा स्वतःचा आणि शहर स्वच्छ राहील याकडे लक्ष द्यावे. धन्यवाद. देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी संपूर्ण भारत देश आणि राज्यभर स्वच्छतेची मोहीम राबवली आणि त्या अनुषंगाने आम्ही लोणंद शहरामध्ये मागच्याही रविवारी आणि आजही आम्ही सर्वजण नगराध्यक्ष, आमचे मुख्याधिकारी, आमचे सर्व नगरसेवक सगळे मिळून लोणंद स्वच्छ करण्याचा आम्ही निश्चय केला आहे आणि त्याचा एक भाग म्हणून आत्ता या ठिकाणी आम्ही नगरसेवक असता सर्व नगराध्यक्ष सर्वांनी झाडू हातात घेऊन लोणंद शहर स्वच्छ करण्याचं ठरवलेलं आहे. वास्तविक पता नागरिकांनी त्यामध्ये सामील होऊन जे स्वच्छता मोहीम राबवलेली तर नागरिकांनी जर सर्वांनी सामील झालं तर मग आपलं गाव, आपलं शहर, आपली जर प्रत्येक नागरिकांनी आपली जर आपल्या एरियातली, आपल्या गल्लीतली, आपल्या घरासमोरची जागा स्वच्छ केली तर लोणंद स्वच्छ लोणंद सुंदर लोणंद व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून आम्ही हा प्रोग्राम सर्वांनी हाती घेतलेला आहे, तो यशस्वीपणे आम्ही राबू एवढीच या ठिकाणी मी लोणंद नगरीच्या वतीने आश्वासन देतो.